हरिओम, माझं नाव राजसिंह धुरु, मी दादरला राहिला आहे आणि साईनिवास माझं उपासना केंद्र आहे. हा मी जो अनुभव सांगणार आहे तो साधारण 2000 सालातला असेल. मन आणि बुद्धी ही वेगळी कशी हे या अनुभवातनं मला कळलं. गोष्ट अशी घडली की मी आणि मिसेस कंटाळा आला होता, कुठेतरी फिरायला जाऊया. तर कुठे जायचं म्हणून आम्ही म्हटलं चला फिरायला जाऊया. तर माझी बहीण पण आली, ती म्हणाली चल मी पण येते मिस्टरांना घेऊन. त्याची एक बाईक घेतली, माझी एक बाईक घेतली आणि आम्ही निघालो. आता फिरायला जायचं तर काय, आपण सकाळी जाणार आणि संध्याकाळी येणार, बरोबर. त्यामुळे काय खिशामध्ये जास्त पैसे नव्हते आणि आम्ही निघालो. काय टाकी तर फुल असायची माझ्या गाडीची, तर एक बाईक घेतली निघालो, त्याने त्याची बाईक घेतली निघालो. असं फिरायचं कुठेतरी असं जाऊया आणि येऊया, मी निघालो. विचार केला नाही बुद्धीने की अरे एवढं लांब चाललोय, बरोबर. माझा मुलगा होता 10-11 महिन्याचा असेल तेव्हा तो, तर की आपली फॅमिली आहे, आपल्याला आपल्याबरोबर पैसे पाहिजेत. अच्छा गोष्ट काय झाली, आम्ही गेलो पनवेलला. पनवेलला गेल्यानंतर तिथे फिरलो आणि म्हटलं आता रिटर्न येऊया. तर बहीण आणि हे सगळे म्हणायला लागले की नाही आपण अजून कुठेतरी जाऊया जरा फिरायला, जरा एका दिवसात असं मजा नाही येत. शनिवार होता, रविवार होत्या सुट्टी, आपण कुठेतरी अजून थोडंसं जाऊया. चला आपण एक काम करू, महाबळेश्वरला जाऊया. तर महाबळेश्वरला आम्ही निघालो त्या दिवशी. तर आमच्या दोघांच्या लक्षातच नाही की आमच्याकडे दोघांकडे पैसे नाहीत एवढे. आणि आम्ही नाश्ता वगैरे केला होता आणि एवढं काय नव्हतं तेव्हा काय ते जीपे वगैरे काय नव्हतं, असं कार्ड होतं आपल्याकडे. बरं ठीक आहे बघू काय झालं, तर कार्ड वगैरे आहे ना, ठीक आहे, कॅश नव्हती. तर महाबळेश्वरला आम्ही संध्याकाळच्या वेळेला घाट चढायला घेतला आणि तेव्हा आमचा गजर चालू होता. मी मागे माझा मुलगा 10-11 महिन्याचा आणि मिसेस, आम्ही तिघं एका बाईकवर आणि गजर चालू होता. विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला आणि त्याच्यानंतर संध्याकाळची वेळ झाली. विचार केला नाही, मनाने आपलं चाललंय आणि घाट चढायला घेतला संध्याकाळच्या वेळेला. संध्याकाळच्या वेळेला घाट चढायला घेतल्यानंतर माझा गाड्यांचा स्वतःचा बिझनेस होता, त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं की जेव्हा घाट चढायला घेतला तेव्हा त्यात आवाज आला खडखड 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 आणि मला त्या क्षणाला कळलं काय झालंय ते. गाडीची क्लच प्लेट आहे ना ती फेल झाली होती. आता गाडीची क्लच प्लेट फेल झाल्यावर काय करणार सांगा. महाबळेश्वरला आम्ही या साईडने गेलो होतो, म्हणजे पुण्याच्या दिशेने नाही विरुद्ध दिशेने, पनवेलच्या या साईडने. या साईडला ना ATM आहे ना काय आहे ना कोण आपल्याला कार्डावर पैसे देतील असंही नाही, काय सोयी नाही. मग करायचं काय, करायचं काय. तर शेवटी आमचा जो गजर चालू होता त्याच्यामधनच मला हे सुचलं, म्हणजे हे पॉसिबलच नव्हतं. मी शेवटी इंजिनचं झाकण उघडलं असं आणि त्याच्यामध्ये उजी टाकली, बापूंची उजी टाकली, बंद केलं झाकण आणि बापून बोलले बापू आता तुम्ही कशी करून गाडी वरपर्यंत घेऊन जा आणि बघा आता काय करायचं, कारण की मागे फिरणं तर शक्यच नव्हतं. आम्ही घाट तो चढलं, अर्ध्यावर गेलो होतो तो घाट. लिटरली आम्ही अख्खा घाट विदाउट क्लच प्लेट फर्स्ट गिअर आणि सेकंड गिअरवर तो जप कंटिन्यू चालू ठेवलेला. विटूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला, बापूंचा गजर हरिनाम आणि तो गजर करत करतच आम्ही तो अख्खा घाट चढलो, कधी आम्हाला कळलंच नाही. आणि त्याच्यानंतर ज्या तिथे उतरलो थांबायचं होतं तिथे पहिलाच विचारलं की अरे आमच्याकडे कॅश नाहीये तर कार्ड आहे का, आम्हाला राहण्याची सोय करायला लागेल. तर तो म्हणाला की हा राहण्याची सोय होईल, तुमची कार्ड आहे. मग आम्ही तिथे राहिलो. राहिल्यानंतर आम्ही त्या दिवशी महाबळेश्वर फिरलो आणि महाबळेश्वर फिरलो फर्स्ट आणि सेकंड गिअरवरच फिरतो आम्ही, बुद्धीचा वापरत नाही. मनाने सांगितलं ना चल फिर फिर, बस गजर बापूंचे चालू कुठले ना कुठले. आणि त्याच्या माझ्या डोक्यातच नाही की अरे आपल्याला घरी पोचायचंय, आपली क्लच प्लेट फेल आहे, आपण जाणार कसं. त्या दिवशी पण आम्ही फिरलो आणि संध्याकाळी बोललो नको आता घरी जाऊया. तर घरी जाताना लक्षात आलं गाडीची क्लच प्लेट आहे फेल आहे, आपण सेकंड फर्स्ट वरच चालवतोय. म्हटलं हे कठीण आहे, काहीतरी गडबड होईल.
तर काम करू पुण्यामार्गे उतरूया सरळ. मग आम्ही पुण्यामार्गे उतरायला घाट उतरायला घेतला. घाट उतरायला घेतल्यावर मी म्हटलं आता काय करायचं काय करायचं. तर घाट पूर्ण आम्ही अक्षरशः म्हणजे मी ही रिस्क कोणी घेऊ नये खरं सांगतो तुम्हाला, पण मी अक्षरशः ना गाडी न्यूट्रल करून फक्त ब्रेकवर गाडी अख्खा घाट उतरवला. म्हणजे खरंच बापू होते म्हणून वाचलं, नाहीतर कोणी तुम्हाला एक्सपर्ट ड्रायव्हर पण सांगेल की गाडी बंद करून घाट कोणी उतरवू शकत नाही आणि उतरवायचा तर नाहीच नाही. आणि मी तो उतरवला, कसा उतरवला माहित नाही. बापूनी तो उतरवून घेतला माझ्याकडनं घाट आणि बापूला कळला की हा येडा आहे, काही आपला करत चाललेला आहे आणि बुद्धीचा विचार करत नाही आहे. त्यामुळे मी खाली उतरलो त्या घाटावरनं आणि घाटामधनं उतरल्यावर मग शेवटी पुढे त्या गाडी जाईना थोडी, तर मग मी बहिणीच्या नवऱ्याला सांगितलं थोडासा पाय लाव जरा जरा थोडासा आपण पुढे कुठेतरी बघू. मग त्याने थोडासा असा पाय लावला, पण नंतर मग ती गाडी त्याच गिअरवर अशी काय होती त्याच गिअर हळूहळू करत गेली आणि तिथे हिरो होंडाचं शोरूम आलं. त्या शोरूम मध्ये गाडी दिली, त्यांना म्हटलं साहेब असं असं गाडीची क्लचपेटचा काहीतरी प्रॉब्लेम झालाय तर तुम्ही करून द्याल का. ते बोलले आज तर शक्य नाही, आता संध्याकाळ झाली, तुम्ही उद्या गाडी घेऊन जा तुम्हाला बनवून देतो. म्हणलं अरे बापरे आता परत राहण्याचा प्रॉब्लेम, पैसे नाहीत. तर मग लक्षात आलं आमचं रिलेटिव्हचं घर आहे तिथे जवळ, मग त्यांना फोन केला हो तुम्ही आहेत का, तर म्हणजे आहे आम्ही घरी. मग आम्ही त्यांच्या घरी राहिलो, त्यांनी दिवसभरात गाडीची काम केलं आणि मला फोन केला संध्याकाळी की तुमची गाडी झाली घेऊन जा. तर मी गाडी घ्यायला गेलो, तर गाडी घेतली आणि मी बाहेर पडणार एवढा तो मॅनेजर उठून आतमधून बाहेर आला आणि मला म्हणलं थांबा 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 जरा, ही गाडी तुमची आहे का. म्हणलं हो. तुम्ही गाडी चालवत आणली ना, आम्ही बघितली. म्हणलं हो चालवत आणली. म्हणे अहो कसं शक्य आहे गाडी चालवत आणली तुम्ही. म्हणलं का काय झालं. अहो गाडीच्या क्लचपेटचे तुकडे तुकडे झालेले आहेत आतमध्ये. मी बोललो काय सांगतात काय. बोललो परवा गाडीची कटपेट फेल झाली आहे, मला माहिती आहे कटपेट फेल झाली, पण तुकडे होतील हे तर पॉसिबलच नाही हो. ते म्हणतात अहो आम्ही विचार करतो की गाडी आली कशी आणि आता तुम्ही सांगतात की परवा कटपेट फेल झाली. मी म्हटलं हो परवा झाली आणि ते पण महाबळेश्वरला त्या साईडच्या घाटामध्ये वरती चढताना. अरे बापरे. मी बोललो काय बापू आहे. म्हणजे आपण साहित्यात तर वाचतो बाबांची पंचमहाभूतावर कशी सत्ता असते, बापूंची इंजिनवर पण सत्ता. म्हणजे फक्त उजी टाकली आणि इंजिनने काम केलं ती क्लचपेट कशी चालली हे खरंच मिळत आलंय. म्हणजे हे आता माझ्या लाईनमध्ये मी त्या वर्ष इतके वर्ष आहे म्हणून मी ठामपणे सांगू शकतो की कुठलीही गाडी विदाऊट क्लचपेट पुढे जाऊ शकत नाही. आणि हे पाहिजे तर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही तुमच्या मेकॅनिकला विचारू शकतात की क्लचपेट फेल झाल्यावर गाडी पुढे जाते का. पण हे बापूंमुळेच शक्य झालं. हरिओम श्रीराम अंबज्ञानी नाथ संवित.